भरतनाथ काशीनाथ अभंग मुक्काम पोस्ट कोर्टी तालुका करमाळ जिल्हा सोलापूर. मी गेले 8-9 वर्ष झालं आपल्याकडे येतोय. मी दुसऱ्या कुठल्या मार्केटचा अनुभव घेतला नाही, परंतु इथंच मला अशी सुधारणा अशी अनुभवाला आली. प्रत्येक वर्षी वेगवेगळे पॅटर्न आपण राबवतात, त्याच्यामुळे तुमची चूक काढण्यात इतकं म्हणजे फार स्वारस्य नाही. पण शेतकऱ्यांची दशा चालली ती शेतकऱ्यांना आणि इतर लोकांना दिशा दावण्याचं काम आपण केलंय, याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन. साहेब, आपण जिल्हा परिषदमध्ये काम केलेला, तुमच्या सुविद्य पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या आणि महिला बालकल्याणच्या सभापती होत्या. कारण अभंग साहेब हे माझे खूप जुने शेतकरी आहेत आणि अभ्यासू शेतकरी आहेत. कारण एक महिला बालकल्याणच्या खात्यामध्ये ज्यावेळेस एक त्यांच्या सुविद्य पत्नीने काम केलं, त्यावेळेस जिल्ह्याचा दौरा करण्याचा त्यांना त्यावेळेस संधी मिळाली असेल. कारण शक्यतो ज्यावेळेस आता मी सुद्धा जिल्हा परिषदला ढोलला माणूस आहे, थोड्या मताने पडलो, परंतु तालुक्याचा सभापती मार्केट कमिटीचा सभापती म्हणून काम केलं आणि कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय दिला. पण ज्यावेळेस तुम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असाल, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना भेटी देत असाल, त्यावेळेस तुम्ही राजकारणाच्या पलीकडे आपल्या शेतकऱ्यांचा कुठेतरी अर्थकारण सुधारावं, त्याला चांगली दिशा मिळावी ही भावना नक्कीच निर्माण केली असेल. तुम्हाला मी त्यावेळेस वाटत असेल अरे शेतकऱ्याचे किती हाल होतात. शेतकऱ्याचा जर अनुभव म्हणाल तर मी जिल्हा बँकेवर 5 वर्ष काम केले संचालक म्हणून. त्यावेळेस शेतकऱ्याचे अगदी संलग्न कोणाचे प्रकरण असतील, ट्रॅक्टरचे असतील की पीक कर्जाचे असतील की इतर आणखीन कशाचे प्रकरण असतील, ह्याच्यातनं शेतकऱ्याचा बराचसा अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे. परंतु जे शेतकरी जे आता म्हणलं तसंच की जी कुणालाच दिशा सापडली नाही ती दिशा तुम्ही शेतकऱ्याला दाखवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न केला. कारण चूक ही जो माणूस करतो तोच चुकत असतो, एखादी कुठेतरी एखादी चूक होत असेल, पण मला दिसण्या इतकी चूक तर मला तुमच्याकडे आढळली नाही 9 वर्षात. कारण मी पहिल्या दिवशीपासून शेवट आजपर्यंत सुद्धा मी तुमच्याच मार्केटला माल आलाय, परंतु तुमची जी आतापर्यंतची जी परिस्थिती आहे म्हणजे डेव्हलप करण्याची, ती त्यावेळेस मी आल्यानंतर बाकडावरच झोपण्याची परिस्थिती होती. परंतु आज फॅन आहे, खाली जागा चांगली आहे, सतरंज आहे, चादर आहे आणि बाथरूम आहे, संडास आहे, सगळंच आहे. मी गेटच्या बाहेर शेतकऱ्याला जाण्याची आणि कुठल्या परिस्थितीला तोंड देण्याची परिस्थिती उद्भवत नाही. कारण मी आता ह्या मार्केटला माल घेऊन येतच नाही, मी कधीतरी फक्त तुमची भेट घेण्याच्या निमित्ताने येतो, नाही मालाबरोबर मी येत नाही. आज डेली जवळजवळ 4-5 दिवस झाले माझा डेली माल 130 ते 135 कॅरेट चालू आहे. बऱ्यापैकी आडत्या हात पाय शेतकरी असेल तर शेतकऱ्याच्या भावना ह्या त्याला सांगण्याची गरज नाहीये. कारण शेतकऱ्याच्या भावना कधी कळतात, जावे त्याची वंश देवाशी कळे. जर मी त्या कुळातला आहे, माझ्या आजूबाजूला माझ्या नातेवाईक माझ्या भाऊकीमध्ये माझ्या शेतकऱ्यांचे हाल मी दररोज पाहतोय आणि मी आजही शेतामध्ये राहतोय, सकाळी उठले माझे शेतकरी बांधव काय किती कापड कष्ट करतायत, रात्रीची लाईट गेली तर रात्रीच्या 11-11, 12 वाजता अंधारामध्ये जाऊन पाणी धरतायत अशा वाईट अवस्थेमध्ये. आणि रस्ते नाहीत तिथं चिखलामधून अशा वाईट दळणवळणाच्या साधना पासून ते मार्केटपर्यंत पोहोचतात आणि इथं आल्यानंतर त्याला एवढे हाल अपेक्षेला सहन करून मग त्यावेळेस माल विकायला लागतो, त्यातूनही चोरी त्यातूनही लबाडी पाहिली. तर मला असं वाटतंय शेतकऱ्याच्या पोटी जन्म आम्ही घेतला ही काही चुकी केली का हे म्हणायची वेळ शेतकऱ्यावरती येते. कारण शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलाय तर मला कुठंतरी शेतकऱ्याला चांगली दिशा, कारण दशा त्याची बदलायसाठी मला दिशा बदलावी लागेल आणि ती दिशा बदलण्याचं काम गेले 33 वर्ष मी स्वतः केलं आणि आमच्या बंधूंनी 47 वर्ष केलं. आणि असंच प्रेम तुमचं जर अपार आमच्यावरती सतत राहिलं तर परमेश्वर सुद्धा अजून आम्हाला अजून ताकद देईल की जेणेकरून शेतकऱ्यांसाठी आम्ही आता 4-5 दालनं उभी केली की जे राजस्थानमध्ये केलं, गुजरातमध्ये केलं, नाशिकमध्ये केलं, 3, पुण्यामध्ये 4 आणि घोडाळे व्हॅला इंदापूरला 5 दालनं ही आता तरी आपली अध्यावत आपण शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ठेवल्यात आणि अजून भविष्यात काही ठिकाणी अजून मार्केट उभी करण्याची जी स्वप्न आहेत तर तशी अशी तुमची जर आमच्यावरती कृपादृष्टी राहिली, बळीराजाचं प्रेम राहिलं तर मला असं वाटतंय नक्की अजून काही दालनं अजून उभी करू शकतो. एवढंच या निमित्तानं अभंग साहेब सांगू इच्छितो. धन्यवाद.